आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. लक्ष्मीवाडी येथे महालक्ष्मी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न, भक्तांनी घेतलं दर्शन. मिरज तालुक्यातल्या लक्ष्मीवाडी गावात श्री महालक्ष्मी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. पंचक्रोशीत आणि सीमा भागातील भक्तांनी आज दर्शन घेतलं. पहाटे अभिषेक झाला आणि नंतर पालखी मिरवणूक खूप मोठी निघाली होती. या निमित्तानं ढोल वाजवण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. छोटा हत्ती हे वाहन पुढे नाही मागे पळवण्याच्या स्पर्धा होत्या. रेकॉर्ड डान्स स्पर्धेला खूप मोठा प्रतिसाद मिळाला. ग्रामपंचायतीनं पिण्याचं स्वच्छ पाणी आणि मंडप व्यवस्था चांगली केली होती. सरपंच वसंत खोत, यात्रा कमिटीचे अध्यक्ष रमेश नाईक, सुनील पाटील, संदीप हंडीफोड, सुनील माळी, अमोल माळी, रावण पवार, जयसिंग मोहिते, मधुकर आवळे, संजय पाटील, विश्वास पाटोळे, दादासो खोत, विजय खोत, अंकुश मोहिते, परशुराम खटावे, अमोल पवार, दत्तात्रय पाटील, अरुण सूर्यवंशी आदी येथे उपस्थित होते. मानकर न्यूज साठी लक्ष्मीवाडीहून शिवाजी भोरे. श्री महालक्ष्मी देवस्थान लक्ष्मीवाडी अरे आणि पंचक्रोशीतलं अतिशय जागृत देवस्थान आहे. या गावची यात्रा वर्षातून दोनदा भरते. चैत्र शुद्ध एकादशी एक आणि श्रावण महिन्यात जर अमुषाला यात्रा भरते. यात्रेचा अतिशय भाविक मोठ्या प्रमाणात इथं दाखल होतात आणि नवसाची पावणारी महालक्ष्मी असं या भागामध्ये या लक्ष्मीची ख्याती आहे. अतिशय कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर देवस्थान आहे. पुढं खंडोबा देवस्थान आणि लक्ष्मीवाडीची ही महालक्ष्मीची यात्रा ही एकाच दिवशी असल्याने भाविक मोठ्या प्रमाणावर येतात आणि दर शुक्रवार, रविवार आणि मंगळवार या दिवशी प्रसादाचा कार्यक्रम इथं मोफत प्रसादाचं भक्त देणगी देऊन आणि श्रावण महिन्यामध्ये अमावस्या असते त्यावेळी 10,000 लोक इथं प्रसाद घेऊन जातात. या देवीची आख्यायिका फार मोठी आहे. ती अतिशय नवसाला पावणारी ही महालक्ष्मी असून यात जे नवस मागटे जात आहे ते नवस अगदी अतिशय पूर्ण करणारी ही महालक्ष्मी आहे. आणि इथं आमचे ट्रस्ट एक आहे आणि ग्रामपंचायत आणि गावकरी हे सर्व मिळून अगदी अतिशय भक्तिभावानं ही यात्रा दरवर्षी अतिशय चांगल्या प्रमाणात साजरी होत्या.